मुंबईसह उपनगरात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आजपासून 6 दिवस मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. प्रामुख्यानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. त्या अनुषंगानं प्रशासनानं नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्यात. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी 8 जूनला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली. शनिवारी 9 जूनला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. तर 10 आणि 11 जूनला कोकणातील सर्वच जिल्ह्यात आणि मुंबई आणि आसपासच्या सर्व परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानंतर राज्य आपत्ती निवारण कक्षानं राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषतः कोकण परिसरात अतिदक्षतेचा इशारा दिलाय. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनांना सतर्कतेचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिलेत. दरम्यान मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. मुंबईतल्या सध्याच्या पावसाची परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, रात्रीपासून पाऊस बरसतोय मुंबई आणि उपनगरांमध्ये, हा मान्सूनचा पाऊस म्हणायचा का? मान्सून दाखल झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने हजेरी लावली आणि त्या पावसाची हजेरी लक्षात घेता आता पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर पसरायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे मान्सून दाखल झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मान्सूनने दमदार आगमन या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पावसाने ज्या पद्धतीने हजेरी लावली त्याच्यामुळे एकदमच वातावरण बदललंय आणि गेले 2 दिवस जो प्रचंड उकाडा होत होता त्यामुळे खूप मोठा दिलासा अर्थात मिळालेला आहे. पाऊस दाखल जरी झाला असला तरी त्याबरोबर एक सावधानतेचा इशारा सुद्धा हा पाऊस घेऊन आलाय. विशेषतः 9, 10, 11 हे 3 दिवस अत्यंत महत्वाचे, कारण पाऊस सुरू झाल्यावर अतिपावसाचा इशारा या 3 दिवसासाठी खास करून कोकण विभागासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या 3 दिवसामध्ये सतर्कतेचा इशारा राज्य शासनानं सर्व संबंधित प्रशासनाला दिला असून खबरदारीचे उपाय योजण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात खास करून कोकणामध्ये पावसाचा जोर हा जरा जास्तच असतो, तेव्हा या 3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे पावसाचा आनंद सध्या मनाला हरकत नाही, मात्र पुढचे 3 दिवस सुद्धा 9, 10 आणि 11 नागरिकांनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाटही सोपतीला आहे, मात्र पुढचे 3 ते 4 दिवस सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची अतिवृष्टीची शक्यताही वर्तवली आहे. विशेषतः कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं या जिल्ह्यांमधल्या प्रशासनाला विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. काल रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरासह सगळ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.